गरीब श्रीमंतीची दरी मैत्रीला नसते असं म्हणत याच अनोख्या नात्याचे गुंफण असलेल्या हळव्या मनाला भोरळ घालणारा टिफिन टाइम हा चित्रपट 6 जानेवारी रोजी सर्वत्र प्रदर्शित झाला. पहिल्याच दिवशी चित्रपटाला उत्तुंग प्रतिसाद मिळाला. उत्तम संगीत, दर्जेदार गीत आणि लहान मुलांच्या मानसिकतेवर आधारित हा चित्रपट सर्वांनी पाहावा असे आवाहन सर्व कलाकार निर्माते यांच्या वतीने करण्यात आले. हा चित्रपट आम्ही प्रदर्शित केलेला आहे, तो तुम्ही सर्वांनी पहा. हा लहान मुलांच्या मनावर आधारित आहे आणि ह्याच्यामध्ये एक गरीब आणि श्रीमंत अशी दोन फळी होती की एकत्र येऊन नंतर कशी एकत्र येतात हे सर्व दाखवले आहे. या चित्रपटामध्ये दोन छोट्या मुलींची गोष्ट आहे, दोन शाळकरी मुलींची गोष्ट आहे आणि त्या दोघींच्या मैत्रीची गोष्ट आहे. काय होतं आता की शाळेत जायला आपली मुलं किती आपण समजूतदार होतात, त्यांच्यामध्ये मैत्री होते, त्यांच्यामध्ये गरीब श्रीमंत हा भेद त्यांच्यामध्ये कधीच नसतो मुलामध्ये. तर मग त्या ट्रू फ्रेंडशिपला, त्या खऱ्या मैत्रीचा अर्थ काय आहे ते या फिल्ममध्ये मला कळलं. त्यामुळं माझी अशी विनंती प्रत्येकाला की आपण थिएटरमध्ये जाऊन आपल्या मुलांसोबत ही फिल्म बघावी आणि त्यांनाही सांगावं, त्यांनाही कळू द्यावं की आपलं कुठं चुकतं आहे आणि आईवडिलांनाही कळेल की आपण कशा पद्धतीने मुलांना त्यांच्यासोबत करायला पाहिजे किंवा बघायला पाहिजे. आज एका चांगल्या चित्रपटाच्या शो करता मी इथं आलो आणि मला खूप समाधान मिळतं. या पिक्चरचं नाव आहे काय गं, पिक्चरचं टिफिन टाईम. तर टिफिन टाईम असं या पिक्चरचं नाव आहे. मी हिला का म्हणून विचारलं होते का, ही ह्या चित्रपटातली एक मुख्य अभिनेत्री आहे आणि मुलांनी आणि सुहान तिचं नाव प्रज्ञा आणि ती सुहान या दोघीने अतिशय अप्रतिम असं काम या चित्रपटात केलं. नाही खरंच मला असं नाही चित्रपट बघताना वाटलं की ह्या दोघींकडनं किंवा इतरही कलाकार यांच्याकडनं मलाही शिकण्यासारखं खूप आहे. इतकं या सगळ्यांनी उत्कृष्ट असं काम केलं. चित्रपटाची कथा अतिशय उत्तम, लहान मुलांवर होणारे परिणाम आणि त्या परिणामांची पुढे परिणती कशात होते याचं एक मूर्तिमंत ज्वलंत असं उदाहरण. माझा अतिशय जवळचा असा मित्र, त्याला मी प्रेमानं मल्हारी असं म्हणतो, हा मल्हारी हा या चित्रपटाचा दिग्दर्शक आहे. त्याचीच ही कथा आहे आणि अतिशय छान अशी कथा ही गुंतलेली आहे. पहिल्यापासून शेवटपर्यंत कुठेही चित्रपट हा कंटाळवाणा होत नाही. आता पुढं काय, आता पुढं काय अशी कायम शेवटच्या क्षणापर्यंत उत्सुकता करणारा असा हा चित्रपट. गाणं अतिशय उत्तम आहे. मला एक छोटंसं सांगायला लागतं म्हणजे हा पिक्चर बघितल्यानंतर मी असं डोक्यात आलं की संपत्ती आणि संस्कार, संपत्ती आणि संस्कार याच्यामध्ये संस्कारांचं मूल्य हे जास्त असतं. याचं कारण असं की संपत्तीत फक्त वीर तयार होतं पण संस्कारांमध्ये मात्र गुरवीर तयार होतो. हा चित्रपट बघितल्यानंतर मला हे म्हणावंसंच वाटतं अक्षर की वीर आणि गुरवीरमधला जवळजवळ फरक असल्यासारखं ह्या चित्रपटातनं मला दिसलं. आणि सगळ्यांची कामं अतिशय उत्तम झालेली आहे त्याबद्दल आणि एक अतिशय चांगला चित्रपट त्यांनी निर्मिती केली असे वस्ते साहेब आणि जैन साहेब यांचंही पुनश्च एकदा अभिनंदन, कारण एका चांगल्या विषयाला त्यांनी प्रोत्साहन दिलं. कारण हे प्रोत्साहन देणंसुद्धा खूप महत्त्वाचं असतं. दुसरा कारण आता प्रोड्युसरसुद्धा विचार करतात की बा ह्या याच्यात पैसा टाकू का नको, पैसा टाकू का नको, पण नाही ह्या बाबतीत. आणि मी चित्रपट बघताना कुठेही निर्मात्यांनी कुठेही कॉम्प्रोमाइज केलं आहे किंवा काय असं वगैरे मला कुठेही जाणवलं नाही. म्हणजे जसं माझ्या दिग्दर्शकाला म्हणजे माझा अतिशय जवळचा असा मित्र आहे, म्हणजे मल्हारीला जसं जे जे पाहिजे होतं ते ते त्यांनी दिलेलं नक्की असणार याचं मला चित्रपट बघताना खात्री आहे. म्हणजे खरंच हा चित्रपट, हा टिफिन टाईम हा चित्रपट खरंच सर्व प्रेक्षकांनी चित्रपटगृहात येऊनच बघण्यासारखा आहे. हा कुठेतरी मोबाईलवर वगैरे बघण्यासारखा चित्रपट नाही आहे. हा चित्रपट, हा चित्रपटगृहामध्ये येऊनच बघा अशी मी सर्व रसिक प्रेक्षकांना विनंती करतो. आणि परत या चित्रपटातले सगळे कलाकार, सगळे तंत्रज्ञ आणि विशेषतः ही माझ्या शेजारी ही जी मुलगी आहे, ह्या सगळ्यांना मी
हार्दिक पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही देतो आणि एक अतिशय उत्तम असं चित्रपट बघितल्याचा आज मला नक्की समाधान मिळालं. चान्स दिला कारण पहिली फिल्म करणं ही खूप महत्त्वाची गोष्ट असते, कारण पुढचे चान्स मिळतात पण पहिला चान्स मिळणं हे खूपच महत्त्वाचं असतं. तर तो चान्स आम्हाला जैन सर आणि वस्ते सरांनी दिला आणि सर्वांनी आम्हाला खूप छान सपोर्ट केला, त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. आणि सामाजिक